बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात शारदीय नवरात्राच्या नव्या दिवशी आज अंबाबाई देवीची रथारूढ रूपातील पूजा बांधण्यात आली होती आज खंडे नवमी आणि विजयादशमी असल्यानं संपूर्ण अंबाबाई मंदिर परिसराला जत्रेचं स्वरूप आलं होतं मंदिर आवारातील अन्य देवदेवतांचीही विविध रूपात पूजा बांधली होती सायंकाळी देवीला सोनं वाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती शारदीय नवरात्र उत्सवाचा आज अखेरचा दिवस तीन ऑक्टोबरपासून घटस्थापनेनं सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाचा समारोप आज घट उठवण्यानं झाला आज खंडे नवमी तसंच विजयादशमी एकाच दिवशी आहे त्यामुळे आंबा मातेला आपट्याची पानं म्हणजे सोनं वाहण्यासाठी गर्दी झाली होती श्री आंबाबाई देवीची आज रथारूढ रूपात पूजा बांधण्यात आली होती नवरात्र झालं घट उठले आदी शक्ती सगळ्या सीमांचं उल्लंघन करून नव्या दिग्विजयाची प्रेरणा देण्यासाठी रथात बसून निघाली आहे असा भाव व्यक्त करणारी आजची पूजा माधव मुनीश्वर मकरंद मुनीश्वर रवी माईणकर सोहम मुनीश्वर यांनी साकारली दरम्यान शुक्रवारी रात्री नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर मंदिर बंद करण्यात आलं होतं आज सकाळी नऊ वाजल्यापासून अंबाबाईचं दर्शन खुलं करण्यात आलं दुसरीकडे मंदिर परिसरातील शनी देवाची आज आकर्षक पूजा साकारली होती ही पूजा चंद्रकांत आणि समीर झुळे यांनी बांधली होती तर भवानी मंडपातील श्री तुळजाभवानी देवीची आज रथातील पूजा बांधण्यात आली होती शाहूपुरी व्यापारपेठेतील तुळजाभवानी मंदिरात सुद्धा आज देवीची रथातील पूजा बांधली होती ही पूजा दीपक गुरव चिन्मय गुरव यांनी साकारली शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त नवचंडी होम सुद्धा आयोजित केला होता अनेक घरांमध्येही पूजा बांधली जाते केवळ देवदेवतांच्या मंदिरातच नव्हे तर घरोघरी सुद्धा भक्तीभावानं नवचंडी होमाचं आयोजन केलं जातं शाहूपुरीतील रजनीशांती अपार्टमेंटमधील रहिवासी सुभाष पाटील आणि गौरी पाटील यांच्या घरी नवचंडी होम संपन्न झाला निखिल जोशी यांनी या होमाचं पौराहित्य केलं जैन समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या लक्ष्मीसेन मठाच्या वतीनं आज श्री अंबाबाई देवीला शालू अर्पण करण्यात आला स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींच्या हस्ते आणि जैन बांधवांच्या उपस्थितीत देवीला भरजरी शालू अर्पण करण्यात आला त्यानंतर श्रीचंद्रप्रभू भगवान आदिनाथ भगवंत भगवंताळी ज्वालामालिनी देवीची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर मठामध्ये स्वामींच्या हस्ते सिमोल्लंघनाचा सोहळा पार पडला सर्व जैन बांधवांनी परस्परांना आपट्याची पानं देत शुभेच्छा दिल्या